मोदी लाट पाहायला मिळते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये, थोड्या बहुत प्रमाणात उत्तरेमध्ये आणि दाक्षिणात्य ते जे राज्य आहेत त्यामध्ये सुद्धा. महाराष्ट्रामध्ये कसे काय परिस्थिती राहील? एकीकडे सरकार विरोधी लाट अँटी इन्कम्बन्सी आणि त्यात मोदी वेव, कसं बघता या निवडणुकांकडे? महाराष्ट्रात खरं म्हणजे मोदींची लाट किती असेल अशी आधी आम्हाला शंका होती. पण ज्यावेळी आम्ही मुंबईमध्ये MMRDA ग्राउंडवर एक महा रणसंग्राम घेतला, महागर्जना रॅली केली, त्या रॅलीला जो रिस्पॉन्स आम्हाला पाहायला मिळाला आणि त्यानंतर लक्षात आलं की जशी मोदींची लाट उत्तरेमध्ये आहे, जशी मोदींची लाट अन्य राज्यामध्ये आहे, त्याच प्रकारची लाट महाराष्ट्रात अनुभवायला मिळते. मी अगदी लांब लातूरमधल्या निलंगा गावात गेलो होतो. त्या ठिकाणच्या माझ्या त्या आंदोलनातल्या भाषणामध्ये जेव्हा जेव्हा मी मोदीचं नाव आणायचो त्याला जो लोकांचा टाळ्यांचा प्रतिसाद मिळायचा, म्हटलं याचा अर्थ मोदी केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून शहरात नाही तर ग्रामीण भागातल्या जनतेत सुद्धा पोहोचला आहे. आणि मला हे नक्की मान्य केलं पाहिजे की इलेक्ट्रॉनिक मीडियाची ताकद आहे की जे विकासाचं पर्व गुजरातमध्ये आलं ते लोकांपर्यंत पोहोचलं, लोकांनी पाहिलं, लोकांनी अनुभवलं. आणि त्यातून मला असं वाटतं की मोदींविषयीच एक मनामध्ये ही आस्था असेल, एक प्रेम असेल की हे जर आले तर आपल्या गावातलं चित्र बदलू शकतं, हा विश्वास मला वाटतं त्या लोकांच्या मनात चेहऱ्यावर त्या मला दिसत होता. देशामध्ये